कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी काल दिनांक 5 ऑगस्ट सोमवारला संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज बंद ठेवून कामबंद आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. यावेळी कार्यालयाच्या मुख्यालयासमोर ठाण मांडून शासन सेवेत समाविष्ट करण्याच्या घोषणाही देण्यात आल्या. दरम्यान सोमवारला बरवट बकाल उपबाजारातील धान्य लिलावा सुद्धा बंद होता. कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेच्या मागणीला स्थानिक व्यापारी संघटना आणि हमाल बांधवांनी सुद्धा पाठिंबा दर्शविला आहे. मुंबई येथे आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्चा आणि कृती समिती यांच्या नेतृत्वात सुरू असलेले आंदोलन काल 7व्या दिवशीही सुरू होते. यामध्ये दररोज शेकडो कर्मचारी सहभाग दर्शवित होते. राज्यातील अहमदनगर, हिंगोली, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, नंदुरबार, औरंगाबाद, यवतमाळ, जालना या जिल्ह्यातील बाजार समितीसह राज्यातील बाजार समित्यांनीही कालपासून सुरू झालेल्या संपात सहभाग दर्शविला होता. गेल्या आठवड्याभरापासून शेकडो कर्मचारी आझाद मैदानावर ठाण मांडून बसलेले होते. मात्र राज्य शासनाची कर्मचाऱ्यांविषयी अनास्था दिसत आहे. पण विभागाचे अधिकारी गेल्या 2 वर्षांपासून कर्मचाऱ्यांना वेळ काढूपणाचे उत्तर देत आहे. शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन चिघळू शकते. पुढील दिवसात गनिमी काव्याद्वारे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे मराठा ठोक क्रांती मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले. राम शिंदे यांच्या कर्जत येथील निवासस्थानासमोर काल सोमवारला बाजार समिती कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलनात अहमदनगर, नेवासा, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव बाजार समित्यांचे कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी शासन सेवेत पाहिजे तशा घोषणा देण्यात येऊन निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी अनिल सिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा.